वेद ॲक्टिंग अकॅडमी येणाऱ्या मुलांच्या पालकांसोबत दोनदा बोलण्याचा योग आला. अतिशय आवश्यक असलेली अशी ही गोष्ट आहे, पण पालक खूप वेगवेगळ्या कल्पनांनी मुलांना अशा प्रकारच्या शिबिरांमध्ये दाखल करत असतात आणि मग अशा शिबिरात मूल आल्यानंतर त्यातून काय आपल्या मुलासाठी घेऊन जायचं याचं एक भान पालकांना येणं गरजेचं आहे. नाहीतर काही वेगवेगळ्या कल्पना घेऊन ते मुलांवरती दडपण आणत असतात. मुळात वेद ॲक्टिंग अकॅडमीची रचना मुलांवर दडपण यावं अशा प्रकारची नाही आहे, पण मग त्याचं भान पालकांना पण येणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला पालकांशी संवाद साधण्याचा अनुभव खूप छान होता, पण अशा प्रकारची जी शिबिरं आहेत ती आवश्यक काय? मुळामध्ये अभिव्यक्ती हे एक माणसाचं वैशिष्ट्य आहे आणि त्याला व्यक्त करता आलं पाहिजे, पण दुर्दैवाने शिक्षणाच्या माध्यमामध्ये हा वाव मुलांना फारसा मिळत नाही आहे. आज मुलं अनेक गोष्टी अनुभवत आहेत पण त्यांना व्यक्त करायची संधी मिळत नाही. पण जेव्हा आपण आपले विचार व्यक्त करतो त्याच वेळेला आपल्यालाही आपल्याबद्दल काहीतरी कळत असतं आणि मुलांनी जर त्यांच्या क्षमतांचा पुरेपूर वापर करावा असं जर आपल्याला वाटत असेल तर मुलांना त्यांचं स्वतःचं भान यायला पाहिजे. पण हे भान येण्यासाठी त्यांना आपल्या मनातल्या गोष्टी मांडता आल्या पाहिजे, व्यक्त करता आल्या पाहिजे, पण हे सगळ्यांना सहजपणे जमत नाही आणि त्यामुळे त्याच्यात थोडंसं मार्गदर्शनही लागतं. ह्या अशा प्रकारच्या शिबिरातून मुलांचं आपली मतं किंवा अभिव्यक्तीबद्दलचा आत्मविश्वास वाढतो आणि ज्याची गरज आजच्या काळामध्ये खूपच आहे, कारण आजचं युगच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी माहितीचं युग आहे, त्यामुळे माहिती मांडणं सादरीकरण या आजच्या युगाच्या अतिशय महत्त्वाच्या गरजा आहे आणि त्यात जर ह्या मुलांना सहजपणे वावरायचं असेल तर अशा प्रकारचे अनुभव त्यांना मिळणं अतिशय गरजेचं आहे. वेद अकॅडमीचे जे कोर्सेस आहेत हे बऱ्याच काळासाठी चालतात हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण तेवढा वेळ मिळणं गरजेचं आहे, घाई करून चालत नाही आणि त्याचं आयोजन त्याच्यातल्या सगळ्या लोकांचा उत्साही उत्साह हा देखील खूप वाखाणण्यासारखा आहे आणि त्यामुळे अशा प्रकारच्या उपक्रमांचा लोकांनी जरूर लाभ घ्यावा असं मी खात्रीला सांगतो.